शेख या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपला स्वागत. नांदेड शहर वाहतूक शाखेचे मनमानी कारभार, ट्राफिक सोडून पावती फाडण्याकडे अधिक लक्ष, पोलीस अधीक्षक यांच्याकडे लक्ष घेतील काय असं प्रश्न निर्माण होत आहे. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड वाहतूक शाखा ही मनमानी कारभार करत असून स्वतःच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या आदेशानुसार शहरात अवैध प्रवासी वाहनास बंदी घालण्यात आली असली तरी ही अवैध प्रवासी वाहन रेल्वे स्थानक, बसस्थानक, हिंगोली गेटपर्यंत मुक्त संचार करत आहेत. या अवैध प्रवासी वाहनास संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून केवळ आणि केवळ रिक्षाचालकास आपले लक्ष बनवत असल्याचे दिसून येते. रिक्षाचालकांना त्रास देऊन धन्य असलेली ही वाहतूक शाखेचे कर्मचारी भर रस्त्यात आपले वाहन उभे करत आहेत. या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसाठी नियम काही वेगळे आणि सर्वसामान्य वाहनधारकांसाठी काही नियम वेगळे आहेत का असा प्रश्नही आता निर्माण होत आहे. आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.